विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी पाठ आठ पत्र लेखनाची मजा भाग दोन हा पाहूया। गेल्या वेळेला तुम्ही भाग एक पाहिला होता, आज आपण त्याचे पुढचे शिकू या। लक्षपूर्वक ऐका आणि समजा। श्री सुहास एस कोल्हे, बी 26, अंबिका सोसायटी, मुक्काम पोस्ट भायली, जिल्हा वडोदरा, 29/10/14। आता सरांनी लिहिलेले पत्र वाचू। प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही सगळेजण कसे आहात? सगळेजण खूप मजा करीत असालच। मी पण माझ्या कुटुंबाबरोबर मजेत आहे। सुट्टीमध्ये खेळणे, नातेवाईकांकडे फिरायला जाणे, यामध्ये तुम्हा सगळ्यांचा वेळ छान जात असेलच। मला मात्र तुम्हा विद्यार्थ्यांची खूप आठवण येते आणि म्हणून मी ठरवले की तुम्हा सगळ्यांना पत्र लिहावे। तुम्हीच विचारत होताना की पत्र कसे लिहायचे असते, तर या पत्रामध्ये सरांनी पत्र कसं लिहायचं ते समजवलं आहे, बरोबर। सुरुवातीला प्रिय विद्यार्थ्यांनो, म्हणजे ज्याला पत्र लिहितात त्याला संबोधन केले जाते। आता पुढं पाहू। पत्र लिहिणाऱ्याने स्वतःचे नाव, पत्ता आणि तारीख पत्राच्या उजव्या हातात लिहावे। आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना पत्र लिहायचे असल्यास तीर्थरूप, आदरणीय आणि मित्रांना किंवा आपल्या वयाच्या व्यक्तींना प्रिय मित्र असे लिहायचे असते, बरोबर। तर हे समजवलं आहे, बघा सरांनी नाव, पत्ता, तारीख उजव्या बाजूला लिहिलेलं आहे। त्यानंतर प्रिय विद्यार्थ्यांनो असा शब्द वापरला आहे, पाहून घ्या। जर आई वडील असेल, वडील व्यक्ती असेल, तर तीर्थरूप, आपल्यापेक्षा मोठे असेल आदरणीय असे शब्द वापरतात, आणि मित्र असेल तर प्रिय मित्र, बरोबर। तर असे शब्द वापरावे लागतात। आता पुढे पाहू। असे लिहून सुरुवात करावी, तर प्रिय मित्र, तीर्थस्वरूप आई वडील, बराबर, आदरणीय असे शब्द वापरावे लागतात। त्यानंतर मोठ्यांना नमस्कार, छोट्यांना आशीर्वाद अशा पद्धतीने लिहावे। त्यानंतर लहान लहान परिच्छेद पाडावेत व पत्र लिहिण्याचे कारणही लिहावे। पत्राच्या शेवटी वयोमानानुसार घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार, छोट्यांना आशीर्वाद असे लिहावे व पत्र पूर्ण करावे। तर जेव्हा तुम्ही पत्र लिहितात त्यावेळेला आपल्याला मोठ्यांना नमस्कार, साष्टांग नमस्कार याप्रमाणे लिहावं लागतं। जर आपल्यापेक्षा लहान असेल तर त्यांना आशीर्वाद असे लिहितात, छोट्यांना आशीर्वाद। पत्र लिहिताना छोटा छोटा परिच्छेद, लहान लहान परिच्छेद पाडावेत, बरोबर। सलंग लिहायचं नाही, परिच्छेद पण पाडायचं, तर पत्र चांगलं दिसतं। निबंध लेखन असो, काय पण असो, परिच्छेद पाडावा लागतो।
आता पुढे त्यानंतर पाकिटावर पत्र ज्याला लिहिणार आहोत त्याची संपूर्ण नाव पता पिन कोड नंबर लिहावा व पाकिटाच्या दुसऱ्या बाजूस ज्याने पत्र लिहिले असेल त्याचे नाव व पत्ता लिहावा। तर तुमचं जे पाकिट आहे किंवा आंतरदेशीय पत्र आहे त्याच्या वरच्या बाजूला ज्याला पत्र लिहायचे आहे त्याचे संपूर्ण नाव त्याचा पत्ता पिन कोड नंबर हे सर्व लिहायचं, पूर्ण लिहायचं, पिन कोड नंबर खास लिहायचं, त्याच्यावरून आपले पत्र बरोबर पोचते। त्यानंतर ते पाकिट किंवा आंतरदेशीय पत्र असेल त्याच्या मागच्या बाजूला आपला पत्ता लिहायचं, आपले नाव आपला पत्ता हे सर्व लिहायचं, म्हणजे पत्र कोणी पाठवलं आहे ते सुद्धा माहीत पडतं। बरोबर, तर याप्रमाणे पत्रामध्ये नाव पिन कोड नंबर लिहिलं तर व्यवस्थित पत्र पोचतं, नाहीतर आपलं पत्र मध्येच कुठंतरी अडकून जाते। मित्रांनो, पत्र लिहिताना अजून बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, तरच आपण लिहिलेले पत्र वाचायला मजा येते। तर सरांनी त्यांना काही पत्र लिहायच्या सूचना दिलेल्या आहेत, काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात ते लिहिले आहे, ते तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत। तर पहिली सूचना, पत्र लिहिताना अक्षरे एकसारखी व व्यवस्थित असावीत। म्हणजे जे पत्र असतं त्याच्यात जे अक्षर असतं ते चांगले काढावे, एकसारखे अक्षर असावे, समोरचा व्यक्ती वाचू शकेल असे असायला पाहिजे। दुसरी सूचना, पत्रातील अक्षरे सरळ रेषेत लिहावीत। आता जे पत्र असतं त्याच्यात रेषा नसतात, बरोबर, तर ते अक्षरे सरळ एका रेषेतच लिहायचं, नाहीतर पत्र लिहिताना अशी तिरपी रेषा जाणार तर पत्र चांगलं दिसणार नाही। त्यानंतर दोन अक्षरांमध्ये, दोन शब्दांमध्ये व दोन ओळीमध्ये एकसारखे अंतर असावे। तर जे दोन शब्द असतात त्याच्यामध्ये थोडीशी जागा ठेवावी लागते, बराबर, दोन ओळ असेल त्याच्यातसुद्धा एकसारखे अंतर ठेवावे लागते, नाहीतर काय होणार, खालचा मात्रा असेल तो वरच्याला उकार दिसायला लागेल, म्हणजे त्याचा अर्थ बदलून जातो। तर अक्षरे चांगली काढावी लागतात। त्यानंतर अक्षरे वळणदार असावीत, छोटी किंवा मोठी खोडलेली नसावीत। अक्षरे कशी पाहिजे, एकदम चांगली वळणदार सुंदर, छोटे पण नाही काढायचे आणि मोठे अक्षरेसुद्धा काढायचे नाहीत, आणि जास्त खाडाखोड करायची नाहीत। अक्षरांचे वळण एकसारखे असावे, तर आपले जे अक्षर आहेत ते एकसारख्या मापाचे असायला पाहिजे, नाही तर एक अक्षर मोठं दुसरं लहान तिसरं मोठं असं नाही, एकसारखं। त्यानंतर विरामचिन्हाचा योग्य ठिकाणी उपयोग करावा। तर आपण जे चिन्ह आहेत ते व्यवस्थित ठेवायचं, नाहीतर वाक्याचा अर्थ समजत नाहीत। लिखाणामध्ये भाषेच्या चुका नसाव्यात, म्हणजे भाषा एकदम चांगली वापरावी। तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून
नंतर ते पत्र लिहायचे असतात। आपण लिहिलेल्या पत्रात आपल्याला काय सांगायचे आहे ते स्पष्ट लिहावे। म्हणजे जे तुम्ही पत्र लिहितात ते पत्र कशासाठी लिहिले ते व्यवस्थित स्पष्ट लिहायचं की मी पत्र का लिहिले आहे। मित्रांनो, तुम्ही माझे पत्र वाचा व मलासुद्धा पत्र लिहा। सुट्टीत तुम्ही काय केलेत, नवीन काय बघितले, नवीन काय काय करायला शिकलात ते सगळं कळवा। तुम्ही लिहिलेली पत्रे मी शाळा सुरू झाल्यावर वर्गांमध्ये वाचून दाखवेन। आधुनिक काळात मोबाईल, कॉम्प्युटर आणि ईमेलचा वापर वाढला आहे, त्यामुळे पत्र लिहिण्याचे प्रमाणही कमी झाले आहेत। परंतु पत्र लिहिण्यामध्ये व वाचण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो। तुमच्या घरातील थोरास नमस्कार सांगा। तुम्हा मुलांना खूप खूप आशीर्वाद। तुम्ही सगळे आनंदात रहा। तुमचे सर श्री सुहास कोल्हे। तर येथे आपल्याला सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे ते विद्यार्थ्यांना सांगतात, तुम्ही दिवाळीत काय काय केलं, बराबर ते मला पत्रात कळवा। तुम्ही सुद्धा पत्र लिहा, काय नवीन शिकले ते सुद्धा लिहा। तर याप्रमाणे तुम्ही पण दिवाळीमध्ये जे जे केलं ते तुमच्या वर्ग शिक्षकांना सांगायचे, बराबर। आता हल्लीच्या काळामध्ये मोबाईलचा उपयोग होतो आहे, ईमेल पाठवतात, बराबर, व्हॉट्सॲपने पण मेसेज पाठवतात, कॉम्प्युटरसुद्धा निघाला आहे, आणि त्यामुळे पत्र लिहायचं खूप कमी झालेलं आहे। पण पत्र लिहिण्यामध्ये आणि वाचण्यामध्ये खूप आनंद मिळतो, आपुलकी वाटते। आणि हे सांगून त्यांनी शेवटी लिहिलं आहे, पहा, तुमच्या घरातील थोरास नमस्कार, बरोबर। म्हणजे जे थोर आहेत वडील व्यक्ती, म्हणजे सरांच्या वया जितके, त्यांना नमस्कार। तुम्हा मुलांना खूप खूप आशीर्वाद। मुलांना आशीर्वाद का लिहिला, ते लहान आहेत, बरोबर। तर जे लहान असतात त्यांना आशीर्वाद, आणि आपल्या बरोबरीचे असले तर नमस्कार, बरोबर। आणि याप्रमाणे पत्र पूर्ण केलं आणि शेवटी तुमचे सर श्री सुहास कोल्हे। तर शेवटी आपल्याला कोणी पत्र लिहिलं ते लिहायचं असतं, बराबर, आणि स्वतःचे नाव पण लिहायचं। जर तुम्ही पत्र शिक्षकांना लिहिलं तर तुम्ही काय लिहिणार, तुमचा विद्यार्थी आणि तुमचं नाव। तर याप्रमाणे हे पत्र लेखन तुम्ही शिकले, तुम्ही पण तुमच्या सरांना पत्र पाठवा, बरोबर। तर आता हा जो पाठ आहे तो संपलेला आहे। तुम्ही समजून घेतलं नसेल, समजलं तर परत व्हिडिओ पाहून समजून घ्या। थँक्यू, आभार।